भिवंडी तालुका के कालहिर गांव में वेताल महाराज व अग्नि माता के यात्रा उत्सव का आयोजन आज दिनांक 9 मई 2022 को मंदिर कमेटी व कालहिर ग्राम पंचायत तथा कालहिर ग्रामस्थ मंडलों द्वारा बड़े हर्षोल्लास के साथ किया गया, जिसमें भारी संख्या में लोगों ने उपस्थित होकर वेताल महाराज व अग्नि माता की दर्शन कर पूजा अर्चना की। पारंपरिक वेताळ जत्रा महोत्सव शेकडो वर्षापासून चालत आलेला, पण काही कारणाने म्हणजे गेली 2 वर्षाचा गॅप, तो पण करोनामुळे। देवाकडे तो बोला ना आता मला किंवा देवाकडे काय सांगणार, पहिलं काय सांगणार माहिती, पहिला करोना जाऊ दे ना, सगळे गावकरी सुखी होऊ दे। आता मेन विषय हा आहे, आज 2 वर्षाच्या कालावधीनंतर आज गावात आपल्या अतिशय उत्सवाचं वातावरण आहे, त्यानिमित्ताने स्त्री पुरुष म्हणजे मला वाटतं गेल्या 5 दिवसापासून त्याच बाबा आमच्या वेताळाची जत्रा आहे आणि ती अति उत्साहात व्हावी ही सगळ्यांची इच्छा, म्हणून सगळे कामाला लागलेले। आज सकाळपासून बघ, आज मला वाटते आताच गर्दी कमी झाली, नाही तर सकाळपासून रांगा असतात त्या देवळाची असतात, तिकडचं आटोपल्यावर येते असतात दोन्हीकडे। पण हे सगळं करत असताना आमच्याबरोबरची मंडळी जसं जनंदन तारे आहेत, दशरथ म्हात्रे आहेत, संदीप पाटील आहे आणि इतर मान्यवर, हे सगळे यंग मंडळी आहे आमच्याबरोबर। कशाला आल्यात माहिती आहे ना, सगळे देवदर्शनाला, उत्सवात सामील व्हायला आणि जास्त करून उत्सव कसा जोरात होईल याच्याकडे लक्ष देण्यासाठी। हे सगळं करत असताना आज वेताळ महाराज, हे नुसतं करोना जावा म्हणून नाही मी सांगत, गावावर आलेले दुसरे पण संकट असो ते पण त्यांनी दूर करावा, आम्हाला सगळ्यांना हे करण्याची सुबुद्धी द्यावी। सुबुद्धी दिल्यानंतर माणूस कसा सरळ मार्गाने राहत होणार आहे, तसेच आमचे गावकरी सुबुद्धी आहेतच, त्याच्यात वाद नाही, पण त्याच्यात आणखीन भर पडावी। म्हणून वेताळ महाराजांची यांनी पुनश्च एकदा जोरदार प्रार्थना करतो आणि मी पुनश्च देवाला वेताळ महाराजाला, त्याच्यात मला वाटते जानकाई माता आहे, कानकाई माती आहे, भरपूर देव आहेत। आज जे पण गावात देव, आता बघा प्रत्यक्ष पंढरीची विठोबा पण इथे आहेत, रुक्मिणी माता पण आहेत, आळंदीचे ज्ञानोबा पण आहेत, या सगळ्यांचा आपण आशीर्वाद घेण्यासाठी मंडळी तिकडनं इकडे येतात। मी पुनश्च एकदा देवांना, दोन्ही देवांना सांगतो की आमच्या गावकऱ्यांना सुबुद्धी, आरोग्य या सगळ्यांची भर पडू दे आमच्या जीवनात। एवढं बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो, जय हिंद जय महाराष्ट्र। सालाबाद प्रमाणे आपल्या गावचे वेताळ जे कुलदैवताचं जे आहे, त्याचबरोबर आपले ज्ञानेश्वर मंदिर, अग्निमाता, जानकाई कानकाई माता सर सगळ्यांचं याच्यामध्ये सहभाग होऊन मोठ्या जोरात यात्रेचं हे सुरू होत आहे महोत्सव। त्याबद्दल जे मी वेताळाच्या समोर मी हे करतो की येणारे जे संकट आहेत ते संकट दूर होऊन जाऊ दे, करोना तर जाऊ दे, पण सगळ्यांना आपल्या ग्रामदेवताचा आशीर्वाद हे करून पूर्ण यात्रेचं सगळं महोत्सव जोरात होते ही सदिच्छा मी व्यक्त करतो। जय हिंद जय महाराष्ट्र। वासियांना यात्रेनिमित्त माझ्या कुटुंबातर्फे, माझ्या ग्रामपंचायतच्या वतीने मी हार्दिक शुभेच्छा देतो। 2 वर्ष कोरोनाचा काल असल्यामुळे यात्रेमध्ये खंड पडला होता, पण यावर्षी यात्रा अशी मोठ्या जल्लोषात उत्सवात साजरी होत आहे। खरोखरच आज वेताळ महाराज त्यांच्याशी अग्नी होता काही चरणी मी प्रार्थना करतो की माझ्या गावाला सुख शांती समाधान समृद्धी लाभू दे व माझा गाव हा विकासाकडे जाऊ दे। या यात्रेचे सर्व आयोजन नियोजन हे कालदेर ग्रामपंचायत तसेच वेताळ कालदेर तसेच अध्यक्ष प्रकाश सकाराम पाटील व त्यांची सर्व टीम ही मेहनत घेऊन हे पार पाडत असते। त्यांनाही माझ्याकडून शुभेच्छा की त्यांनी असेच त्यांचे कार्य हाती घेऊन गावाच्या
याच्यासाठी हातभार लावा एवढं बोलून मी म्हणजे 2 शब्द संपवतो. जय हिंद जय महाराज. एक नंबर. मी सर्वप्रथम सर्व कल्लेवासियांना यात्रेच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आपण 2 वर्षानंतर मागे 2 वर्ष यात्रा आपली भरली नव्हती. आता 2 वर्षानंतर पुन्हा आपण उत्साहात आपण ही यात्रा साजरी करणार आहोत. यावर्षी आम्ही भाविकांची सुविधा यावर्षी उन्हाचा भरपूर तडा जाय त्यामुळे आम्ही भाविकांसाठी खास विशेष कूलरची व्यवस्था केलेली आहे जेणेकरून भाविकांना इथं शांती मिळावी. पहिला माझ्या ग्रामस्थांना माझ्या परिवार कालेर कोळीवासियांना यात्रेने शुभेच्छा देतो. मागच्या वेळेस करोनामध्ये 2 वर्षे तर यात्रा ही झालीच नाही. आज आता करोनाची साथ गेलेली आहे त्याच्यामुळे आजचा हा 2022 उत्सव आम्ही जोरामध्ये साजरा केलेला आहे. 22 दिवस आहे येणाऱ्या यात्रेसाठी आम्ही देवीची सजावट चांगल्यापैकी केलेली आहे आणि लोकांना दर्शनासाठी आम्ही व्यवस्थित त्यांची सोय केलेली आहे आणि कूलरची पण व्यवस्था केलेली आहे. लोकांना त्याचा त्रास गर्मीचा त्रास होऊ नये यासाठी त्यांची कूलर 2 कूलर ठेवलेले आहेत त्यांची सेवा केली. वेताल महाराजांनी काही माता कानकाई माता आणि डेबोरी माता आणि अग्निदेव मातेची यात्रा आहे त्यानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. 2 वर्ष कोरोना काळात लोकांनी घरांबसून काढली त्यानंतर आज मोठ्या उत्सवाने ही यात्रा संपन्न होत आहे. तरी सर्वांनी या यात्रेचा लाभ घ्यावा आणि कोरोना अजून संपलेला नाहीये त्याबद्दलही दक्षता पाळावी. आमच्या एवढ्याच शुभेच्छा आहेत आणि प्रत्येक जत्रा दरवर्षी याच प्रमाणे भरावी ही वेतालच्यांनी फक्त प्रार्थना आहे आमची.
शाळाबार प्रमाणे याही वर्षी तिथीप्रमाणे वेताळ महाराज मंदिराची आणि अग्निमाता कोळी आगरी या दोन्ही कल्हेर गावातील रहिवासी मिळून आज 9 आणि 10 तारीखचं औचित्य साधून यात्रेचं आयोजन केलेलं आहे। मी येणाऱ्या यात्रेसाठी बाहेर गावचे लोक आणि स्थानिक लोकांना मी माझ्या या यात्रेनिमित्त शिवसेना परिवार आणि बाळसेना युवा सेना आणि कोळी मित्र परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा करतोय। तसेच दरवर्षी या यात्रेचं निमित्त साधून बाळसेना हे नेहमी थंड पाण्याचं नियोजन आणि सरबताचं नियोजन करते। मी त्यांचंसुद्धा मनापासून त्यांचे अध्यक्ष जडो आणि भुऱ्या यांच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा देतोय त्यांना की दरवर्षी अशाच प्रकारचे तुम्ही या जनतेची सेवा तुमच्या हातात होत राहो ही वेताळचरणी प्रार्थना करून आणि येणाऱ्या परत एकदा येणाऱ्या भाविकांचं मी हार्दिक शुभेच्छा देतोय। जय हिंद, जय महाराष्ट्र। वेताळ महाराजांच्या कृपाशीर्वादाने जी आम्ही मनोकामना केली होती ती पूर्णत्व झालेली आहे। एक आम्ही देवाला साकडं घातलेलं होतं का वेताळ महाराज आमचं मागणं आपण पूर्ण करावं का आम्ही आपल्या चरणाची कुळफुळाची पाकळी आम्ही तुळारूपाने अर्पण करणार आहोत आणि हा कार्यक्रम वास्तविक कोरोना काळामध्ये तसाच राहिला होता। कोरोना काल संपल्यानंतर आम्ही देवाचं जे साकडं होतं ते आज आम्ही माझी सुनबाई सरपंच भावना सुजित पाटील हिला आज आम्ही वेताळ महाराजांच्या चरणाची हिची नारळ तुला केलेली आहे आणि आम्ही आमचं घातलेलं साकडं आम्ही पूर्ण केलेलं आहे। एक मी सांगू इच्छितो आमच्या एक कुटुंबाची प्रबळ इच्छा होती का माझी सुनबाई निवडून यावी आणि सरपंच पदावर बसावी ही एक आमच्या कुटुंबाच्या सर्व आमच्या पाटीलाली पाटील परिवाराची एक इच्छा होती आणि ती वेताळ महाराजांनी या इच्छेनं आमची पूर्ण केलेली आहे आणि आमचा खरोखरच मनोगत पूर्ण झालेलं आहे। आमच्या सुनबाईची देखील सरपंच पदावर बसण्याची इच्छा पूर्ण झालेली आहे। आम्ही वेताळ महाराजांच्या चरणाशी नतमस्तक आहोत आणि सर्व गावकऱ्यांनी जे आम्हाला आमच्या सदस्यांनी ग्रामपंचायतीनी आणि आमच्या वरिष्ठ कमिटीनी जे आम्हाला प्रोत्साहन दिलं आणि आमचा जो मनगत होता तो सरपंच पदावर बसण्याचा मान आम्हाला आमच्या गावकऱ्यांनी कमिटीनी दिलेला आहे। आम्ही त्यांच्या अत्यंत ऋणी आहोत आणि वेताळ महाराजांच्या चरणाची पुन्हा एकदा नतमस्तक होतो आणि वेताळ महाराज की श्री वेताळ महाराज मंदिर कमिटी सेक्रेटरी आज श्री वेताळ महाराज तसेच माता अग्निदेवी यांचा जत्रा उत्सव त्यानिमित्ताने मी सर्व ग्रामस्थांना परिसरातील भाविकांना तसेच येणाऱ्या पाहुण्यांना या यात्रेनिमित्ताने त्यांना आनंदमय दिनाच्या शुभेच्छा देतो आणि त्यांच्या जीवनामध्ये जसं आता 2 वर्षापूर्वी कोरोना काळ असल्याकारणामुळे माणसं कुठेतरी थांबली होती पण त्यांच्या आयुष्यामध्ये कुठेतरी भरभराट येवो त्यांना सुख समृद्धी लाभावं आणि त्यांचं जीवन पुन्हा पूर्वस्थितीत यावं हीच प्रार्थना परमेश्वराचरणी करतो। त्याचप्रमाणे माझे बंधू अरुणबाबू पाटील यांची जी मनोकामना होती ती पूर्ण केली देवाने तो तसा आशीर्वाद दिला आणि तशा प्रकारचं आता सरपंच पदाचं आम्हाला दुसऱ्यांदा हे संधी मिळाली त्याचं त्यांनी सोनं केलेलं आहे। मी सर्व पदाधिकाऱ्यांचं नेतेमंडळींचं ग्रामस्थांचं मतदारांचं आभार मानेन की तुम्ही पुन्हा आम्हाला एक वेळ ही संधी दिली सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल तुमचं सर्वांचं पूर्णपणे आभार। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद।
वेताल महाराज जानकाई माता कानकाई माता आणि अग्निमातेचा हा यात्रा महोत्सव दरवर्षीप्रमाणे यावर्षी जोरात साजरा होत आहे। कोरोनाच्या या दोन वर्षाच्या कालानंतर आत्ता मंदिरं ओपन झाली आणि हा भाविकांचा उत्साह जोरामध्ये आहे। गावाचे लोक आजच्या दिवसाला मानाचा मान घेऊन येतात। गावोगाव दिलेले आमच्या मुली या मानाचा मान घेऊन येतात। मी सर्व भाविकांना तसंच ग्रामस्थांना या यात्रेनिमित्ताने शुभेच्छा देतो। कोरोना संपलेलाच आहे, युवकांना कामं हे होऊ दे आणि दीर्घायुष्य लाभू दे सर्वांना। गावात शांतता सुनियोजन चालूच आहे आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गावाचा विकास होऊ दे। वेताल महाराज की जय। आज माझ्या कालेर गावचे रामदैवत वेताल महाराज आणि अग्निमाता नवसाला पावणारे आखाला धावणारे आज माझ्या कालेर गावची 25 गावगडामध्ये वाजलेली आणि नावाजलेली जत्रा म्हणजे कालेर गावची जत्रा। आज 2 वर्ष कोरोनामुळे काही जत्रा झाली नाही, त्याच्यामुळे सर्व लोक नाराज होती, पण वेताल महाराज यांच्या कृपेने आणि त्यांच्या आशीर्वादाने ही जत्रा यंदा जोरात होते, त्याचा मला फार आनंद वाटते। माझे कालेरवासियांना वेताल महाराज आणि गागिरीच्या मातेच्या कृपेने कालेरवासियांना सुखात ठेव, आनंदात ठेव हीच त्यांच्या पूर्वीची प्रार्थना। आणि जे कालेर गाव आहे ते सर्व गावामध्ये यात्रेचं जे स्वरूप असते ते कुठे नसते। आणि माझ्या गावात आलेल्या सर्व पाहुण्यांचे आणि येणारे सर्व वेताल महाराज भक्तांचे हार्दिक अभिनंदन आणि सर्वांना वेताल देवा तू सुखाची ठेव हीच तुझ्या चरणी प्रार्थना। कालेरवासियांना आणि सर्व यात्रेला येणाऱ्या भाविकांचा अग्निमाता देवी आणि वेताल महाराज यांच्या यात्रेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। मागील 2 वर्षामध्ये करोना काळामध्ये आपल्याला सर्व नियम पाळण्यासाठी आपल्याला यात्रा साजरा करता आली नाही, पण यावेळेस सर्वजण सर्व मिळून आज फार जोमाने जोशाने कालेर गावात यात्रेचं सर्व आनंद घेत आहेत। पुनश्च सर्वांना शुभेच्छा।
वेताल महाराज आणि अग्निमाता येणारं संकट या काल्हेर गावावर, या संपूर्ण तालुक्यावर, जिल्ह्यावर, या राष्ट्रावर ते निराकरण करण्याचं आपल्याला सगळ्यांना बल देतील अशी शुभेच्छा मी अग्निमाता आणि वेताल महाराज यांच्या चरणी मी अशी व्यक्त करतो।